नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ क्रमांक तेरा स्वातंत्र्य लढाईची परिपूर्ती या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारतात लहान मोठी अशी सहाशेच्यावर टिंबटिंब होती अ राज्ये ब खेडी क संस्थाने ड शहरे योग्य पर्याय क संस्थाने भारतात लहान मोठी अशी सहा वर संस्थाने होती दोन जुनागड टिंबटिंब व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली अ औंद ब झाशी वडोदरा ड हैदराबाद योग्य पर्याय ड हैदराबाद जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली प्रश्न दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक जुनागड भारतात विलीन झाले उत्तर एक सौराष्ट्रातील जुनागड या संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते दोन जुनागडचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या प्रयत्नात होता तीन नवाबाच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केल्यामुळे तो पाकिस्तानात निघून गेला चार अखेर फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झाले दोन भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली उत्तर एक निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रजाकार संघटनेने हिंदूंवर व मुस्लिमांवरही अत्याचार केले दोन संस्थानी प्रजेत असंतोष भडकल्यामुळे भारत सरकारने निजामाशी सामोपचाराची बोलणी करण्याचे प्रयत्न केले तीन आपले संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेणारा निजाम सामोपचाराला दाद देत नव्हता त्यामुळे अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तीन भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली उत्तर एक काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला दोन काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याची पाकिस्तानची इच्छा होती तीन यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले चार एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला त्यामुळे राजा हरिसिंग याने संस्थान भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली प्रश्न तीन थोडक्यात उत्तरे लिहा एक संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर संस्थानांच्या विलिनीकरणासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुढील योगदान होते एक संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्व संस्थानिकांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला दोन भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांना पटवून दिले तीन या आव्हानाला बहुसंख्य संस्थानिकांनी प्रतिसाद देऊन आपली संस्थाने भारतात विलीन केली चार त्यांनी जुनागड व हैदराबाद या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडवला दोन हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या हैदराबाद संस्थानाच्या निजामाने आपल्या संस्थानात जनतेचे नागरी अधिकार नाकारले या संस्थानाच्या मुक्तीलढ्यात स्वामी रामानंद तीर्थांचे पुढील महत्वपूर्ण योगदान आहे एक संस्थान भारतात विलीन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची एकोणीसशे अडतीसमध्ये स्थापना केली दोन निजामाने या संघटनेवर बंदी घातली या संघटनेला मान्यता मिळवण्यासाठी आणि लोकशाही हक्कांसाठी स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध लढा सुरू झाला तीन स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या अनुयायांना तुरुंगात डांबूनही हा लढा चालूच राहिला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव स्वामी रामानंद तीर्थांच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसने जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संमत केला विद्यार्थ्यांनो आज आपण स्वातंत्र्य लढाईची परिपूर्ती या पाठाचा सध्या अभ्यासला थँक